काल आम्ही माय सेल्फ अँड माय डिवाइस पी श्री सेराफिन गायस हॅड कम हिअर फॉर रेग्युलर चेक. वी नोटिस दॅट देर इज अ अनहायजेनिक कंडिशन इन द किचन अँड टुडे वी रोट लेटर टू FDA दॅट द किचन इज नॉट मेंटेन प्रॉपरली अँड वी आस्क वेदर एनी FDA लायसन्स इज देर. सो विथ माय रिक्वेस्ट ऑफिशियल FDA केम. I spoke to FDA director also and he is kind enough to send their officers. Then along with our team and FDA, when they are checking the kitchen, we found drugs, a narcotic substance called ganja. And thereafter we initiated an investigation. About 150 grams of ganja is found. We have taken in custody Mr. Peter. He is said that he is from Nigerian national. So we will be arresting him and we will be carrying on the further investigations. Sir, I फक्त अदर सर्च केले फक्त गांजाच मिळालं का आणखी किती आहे दुसरा? No, आमका गांजा मिळालो आणि त्या किचनान जे जे फूड सब्स्टन आशिले त्याचे सॅम्पल त्यांनी घेतलेत आणि त्याची एक्शन सेपरेट जातली आणि आमची एक्शन सेपरेट जातली. What's full name of Peter? Peter On. He said he is from Nigerian. He is a Nigerian national. And we will be verifying documents. He was running this place. आज आमका कलांगूट पुलिस स्टेशनांसान इन्फॉर्मेशन मेवले की ह्या जाग्यार एक रेस्टॉरंट ऑपरेट जाता म्हणून अंडर अनहायजेनिक कंडिशन्स. तर सांचे आम्ही आमची टीम घेऊन पावली आणि आमकां खरेंच दिसलें की हांगा अनहायजेनिक कंडिशनान ऑपरेशन जातालें. हाका लागून आम्ही हांगा एक स्पॉट नोटीस इश्यू केला ताका टू स्टॉप दी एक्टिविटी बिकॉज इट हॅज बीन व्हेरी अनहायजेनिक अँड वी वील बी टेकिंग फॉर द ॲक्शन बेस्ड ऑन वॉट एवर नोटीस वी हॅव इश्यू. एक किती सबस्टेन्स सस्पेक्टेड सापडलेलो असा तो पुलिसान कस्टडी घेतला अँड दे वील बी कॅरिंग आउट दी फर्दर इन्व्हेस्टिगेशन बेस्ड ऑन द्या प्रोविजन्स. थँक्यू.